पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीवरून केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आज पुन्हा एकदा राडा झालेला पाहायला मिळाला. मोदींच्या वक्तव्यावरून काँग्रेसनं मुलुंडमधील खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपाचे कार्यकर्ते इथे गोळा होत जोरदार घोषणाबाजी करायला त्यांनी सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तर आज काँग्रेसचा मोर्चा आला नाही तर त्यांच्या कार्यालयावर भाजप मोर्चा काढेल अशी चिथावणीही त्यांनी दिली. काही वेळानंतर काँग्रेसचा मोर्चा आला. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्यानंतर काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. इथला खासदार मनोज कोटक हा काय आकाशात पडलेला नाही. हा मनोज कोटक तोच आहे आणि देशाचे पंतप्रधान ह्या मुंबईचा अपमान करणारी वक्तव्य तिकडे संसदेत करतात, लोकसभेत करतात, राज्यसभेत करतात आणि हा कोटक तिकडे बाक वाजवत होता, टाळ्या वाजवत होता. टाळ्या वाजवणं त्याचा जुना धंदा आहे, त्याच्याबरोबर असलेल्यांचा जुना धंदा आहे, तो करा त्यांनी. या साध्या काँग्रेस पक्षाधिकारमध्ये त्यांना कुत्रा देखील विचारत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्याबरोबर KCR ने मीटिंग केली. कुठे होती काँग्रेस? आपली हरवलेली जागा शोधण्यासाठी हा केविळवाणा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आपण मुंबईकरांना वेठीस धरताय, मुलुंडकरांना वेठीस धरताय. आज आपण बघताय सकाळी 8 वाजल्यापासून ह्या काँग्रेसच्या नौटंकीमुळे मुलुंडकरांना त्रास होतोय. भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा, आपण मुलुंडकरांची माफी मागावी, आपण मुंबईकरांची माफी मागावी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.